महिलांच्या शनी चौथाऱ्यावर प्रश्नी आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई शनी देवस्थानाच्या ट्रस्टी सोबत चर्चा करण्यासाठी शिंगणापूर येथे येत असताना अहमदनगर पोलीस प्रशासनाने त्यांना 141 नोटीस बजावून त्यांना ताब्यात घेतले. मात्र आम्हाला विनाकारण ताब्यात घेण्यात आल्यानं आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली. महिलांना शनी शिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन प्रवेश मिळावा यासाठी गेल्या 1 महिन्यापासून भूमाता आणि देवस्थान यांच्या बैठका होत होत्या. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं हा निर्णय शेवटी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस घेणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र पहिल्या आंदोलनाला 1 महिना उलटला आहे आणि त्यात मुख्यमंत्री देखील लवकरात लवकर निर्णय घेत नसल्यानं आज शनी देवस्थानच्या ट्रस्टीसोबत बातचीत करण्यात येणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलं. आणि त्यानुसार त्या आज आल्या असता त्यांना शिंगणापूर नव्हे तर अहमदनगर येथील बायपासवर पोलिसांनी 141 नोटीस बजावून त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र आम्ही कोणतीही शांतता भंग न करता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून चाललो असताना देखील आज आम्हाला अटक करण्यात आल्यानं आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या 15 महिला आणि सोबत असलेले पुरुष असे एकूण 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र नंतर त्यांना सोडून देखील देण्यात आलं. दरम्यान त्यांना सोडून देखील त्यांनी पुन्हा शनी शिंगणापूरला जाण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांना पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेऊन बहुमताचा महिलांना थेट पुणे येथे सोडवण्यात आलं आहे. बिल्कुल गलत तरीके से अरेस्ट किया है उन्होंने. हम जा रहे थे हमारे रोड से, मतलब कहीं भी हमें पुलिस को बिना बता के जाना नहीं है. पुलिस जो कहेगी वही हमें करना है. ये बिल्कुल गलत है. एक बार अरेस्ट किया, अभी दूसरी बार अरेस्ट किया है. उनको ये खेल लग रहा है. नारी शक्ति के लिए हमारी जो लड़ाई है हक और अधिकार की, वो जो हमारी चल रही है वो सब्जेक्ट बाजू में रखे ये जो पुलिस का काम चल रहा है उसका हम निषेध करते हैं. डेमोक्रेसी में ऐसे बिल्कुल नहीं चलना चाहिए. अहमदनगरहून उमेश सय्यद, गरजा, महाराष्ट्र न्यूज़.